सोल किंवा आत्मा खरोखर असतो का? सोल कोणाचा सोल? आणि आणखीन एक, जीवनाचा मुख्य हेतू काय आहे? तुम्ही असंच खूप मोठे प्रश्न विचारताय हे जाणून न घेता की तो प्रश्न किती मोठा आहे. हे पहा, जेव्हा तुम्ही विचारता की आत्मा असतो का, तुम्ही काही कुठल्या शैक्षणिक विषयाबद्दल बोलत नाही आहात. तुम्ही विचारताय की मी जे कोण आहे त्याचं मूळ स्वरूप काय आहे, किंवा तुम्ही म्हणताय मला स्वतःबद्दल काहीच माहीत नाही आहे, कृपया मला सांगा. हो ना, असंच आहे ना. तुम्ही हे खूप सहज विचारताय कारण अज्ञानाच्या वेदनांचा तुम्हाला अजून स्पर्श झाला नाही आहे. तुम्ही कोण आहात हे न जाणण्याच्या वेदना त्यानं तुमची चिरफाड झाली नाही आहे. जर तुम्हाला ते खरंच जाणवलं की तुम्ही इथं नुसते जगताय, सर्व प्रकारच्या वेडपट गोष्टी करत, तुम्ही कोण आहात याबद्दल अ ब क सुद्धा माहीत नसताना, हे खूप वेदनादायी असलं पाहिजे, नाही का? त्या वेदनांचा अजून तुम्हाला स्पर्श झाला नाही आहे. तुम्ही प्रश्नांची पोपटपंची करताय पण हे पुरेसं खोलवर गेलं नाही आहे. म्हणून दररोज तुम्ही स्वतःला आठवण करून दिली पाहिजे, किमान 10 मिनिटं द्या रोज सकाळी, नुसतं पहा की किती मोठे मूर्ख आहात तुम्ही. तुम्हाला स्वतःबद्दल काहीच माहीत नाही पण तुम्ही सर्व प्रकारच्या वेडपट गोष्टींमध्ये व्यस्त आहात आयुष्यात. दररोज फक्त 10 मिनिटांसाठी स्वतःला आठवण करून द्या, शक्य तेवढ्या तीव्रतेनं, स्वतःच्या अज्ञानाबद्दल. मग हळूहळू त्या वेदना आत भिनू लागतील. जेव्हा त्या वेदना इतक्या तीव्र होतील की तुम्हाला त्या सहन होत नाहीत, मग सत्य जाणणं फार दूर नाही, एका क्षणाचं काम आहे. जर मी म्हटलं हो तुम्हाला सोल किंवा आत्मा आहे, त्यांना तुम्ही अधिक चांगलं चालू शकाल का? काय उपयोग अशा सोलचा? त्याने काही उपयोग सांगितलाय का सोलचा? हे दोन सोल उपयोगी आहेत, तो आणखी सोल ज्याबद्दल ते बोलतायत त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा काही उपयोग नाही आहे, म्हणून त्याबद्दल बोलू नका. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की आत्मा आहे त्यानं तुम्हाला काय फरक पडतो? जर मी तुम्हाला सांगितलं तसं काही नसतं त्यानं तुम्हाला काय फरक पडतो? काहीच नाही, नाही का? एवढंच आहे की पुढच्या डिनर पार्टीमध्ये तुम्ही आजूबाजूच्या लोकांची करमणूक करू शकता आत्म्याबद्दल बोलून, पण तुमच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं काहीच बदलत नाही, असं की नाही? हो ना, काहीच बदलणार नाही, नाही का? तर तुम्ही प्रश्न विचारताय, मुळात तुम्ही विचारताय मी काय आहे, मी कोण आहे. तुम्ही स्वतः उपस्थित असताना तुम्ही जिवंत आहात का? तुम्ही जिवंत आहात. तुम्ही इथं जिवंत उपस्थित असताना तुम्ही कोण आहात हे जाणण्याचा मार्ग कोणता? हे अतिशय हास्यास्पद आणि विचित्र नाही का की तुम्हाला मला विचारावं लागतंय, प्लीज सांगा मला मी कोण आहे. हे म्हणजे एकदा दोन मानसोपचार तज्ञ एके दिवशी कोवल्लम बीचवर फिरत होते. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, तू तर ठीक वाटतोस, मी कसा वाटतोय? हे अगदी तसंच आहे, नाही का? तुम्ही इथं बसला आहात, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही अस्तित्वात आहात आणि तुम्ही मला विचारताय मी कोण आहे, मी काय आहे. हे हास्यास्पद नाहीये का? अत्यंत हास्यास्पद आहे, नाही का? एवढंच आहे की बहुतेक लोक तुमच्यासारखेच आहेत, तेवढं एकच सांत्वन तुमच्यासाठी आहे ज्यानं तुम्हाला अज्ञानाच्या वेदनांपासून दूर ठेवलंय. तुमच्यासोबत मोठ्या संख्येने लोक आहेत जे सगळे म्हणतायत की हो असंच असलं पाहिजे. हो ना, तेवढ्या एकाच गोष्टीनं तुम्हाला थोडं समाधान दिलंय. समजा तुम्ही धर्तीवरचे एकमेव मनुष्य असलं असता ज्याला तो कोण आहे माहीत नाही, इतर सर्वांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसं वाटेल? हो ना, तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोण आहात, तुम्ही जगामध्ये व्यस्त आहात, याचा काही अर्थ होतो का की हा वेडेपणा वाटतोय? वेडेपणा नाही का? पण एवढंच समाधान आहे की तुम्ही मोठ्या इस्पितळात आहात जिथे सगळेजण तुमच्यासारखेच आहेत. तर तुमचा प्रॉब्लेम असा आहे, तुमचं अस्तित्वच मुळात आता सध्या इतर कशाच्या तरी तुलनेत आहे. तुमचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही आहे. जरा पहा याकडे, आता सध्या जर तुमच्याकडे असं काही नसलं जे सगळ्यांकडे आहे, सगळ्यांना नाक असतं, समजा तुम्हाला नाक नसलं असतं, खरं तर तुम्हाला जास्त चांगला श्वास घेता येईल, माहिती आहे तुम्हाला? जर तुम्ही नाक काढून टाकलं तर तुम्हाला 22% जास्त ऑक्सिजन मिळेल, तुम्ही जास्त स्वस्थ असाल, सर्व काही जास्त चांगलं असेल,
पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती दुःख भोगाल इतर सगळ्यांना नाके म्हणून, हो की नाही? किंवा तुम्हाला आणखी काही असलं ज्यादाचं जे इतर लोकांकडे नाही आहे तरी तुम्ही दुःखी व्हाल, नाही का? समजा तुम्हाला एक शिंग उगवलं, तुम्हाला माहिती आहे किती भयानक होईल? पण जर सगळ्यांना शिंग असलं तर आपण ते पॉलिश करू, सजवू आणि बरं का, तुमचं अस्तित्वच मुळात तुलनेतून घडतंय. तुमचं स्वतः त्याचं काहीच अस्तित्वच नाही आहे, सगळं काही तुलनेतून आहे. तर तेवढ्या सांत्वनानं तुम्ही पुढे जाताय, न जाणण्याच्या वेदना न जाणता. जर तुम्हाला तुम्ही कोण आहात हे माहीत नसण्याच्या वेदना जाणवल्या, मग जर तुम्ही फक्त पाहिलं की मला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही, अश्रू येतील डोळ्यातून. जर त्यानं तुमची चिरफाड होऊ लागली मग ते जाणणं काही दूर नाही, ते अगदी सोपं आहे, ते खूप खूप सोपं आहे. कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आत काय आहे ते जाणायचं आहे, नाही का? जे तुमच्या आत आहे ते तुम्हाला नाकारलं जाऊ शकतं का, कशामुळे तरी किंवा कुणामुळे तरी? तुम्हाला पासपोर्ट लागतो का आत जायला? व्हिसा लागतो का आत वळायला आणि आत काय आहे ते जाणायला? तुम्हाला कुणाची परवानगी लागते का? किंवा कुणी तुम्हाला थांबू शकतं का? जगामधली कुठलीही शक्ती तुम्हाला थांबू शकते का? नाही. मग कोण थांबवते तुम्हाला? कोण थांबवत असेल तुम्हाला? फक्त तुम्हीच. तुम्ही सोडून इतर कोणीच नाही, इतर कोणीही तुम्हाला थांबवायला सक्षम नाही, नाही का? मग तुम्ही स्वतःला का थांबवताय? केवळ तुम्ही तुमचं संपूर्ण अस्तित्व तुमच्या बाहेर निर्माण केलंय म्हणून. मुळात तुमचं अस्तित्वच इतर कोणाच्या तरी तुलनेत आहे, कारण हे तुमच्यासोबत घडलंय. कारण इंद्रियांचा स्वभावच असा आहे, तुमच्या जीवनाचा अनुभव इंद्रियांच्या जाणीवेपुरता मर्यादित असल्यानं हेच कारण आहे तुमचं अस्तित्व इतरांच्या तुलनेत आहे, स्वतंत्र नाहीये. कारण इंद्रिय अशी असतात, जर मी याला स्पर्श केला तर मला एक गार वाटतं. हे मला गार वाटतं तो रॉड जसा आहे म्हणून नाही, केवळ माझ्या शरीराचं तापमान जसं आहे त्यामुळे. जर मी माझ्या शरीराचं तापमान कमी केलं आणि याला स्पर्श केला तर मला ते गरम वाटेल, हो ना? असं आहे का? जर मी शरीराचं तापमान -100 पर्यंत नेलं आणि याला स्पर्श केला तर मला चटका लागेल, हो ना? म्हणून तुमच्या जीवनाचा मूलभूत अनुभव इंद्रियांच्या जाणीवेपुरता मर्यादित असल्यानं सगळं काही तुलनात्मक आहे. म्हणून तुमचं मूळ अस्तित्वच तुलनात्मक झालंय. जर हे बदलायचं असेल, तत्वज्ञान आणि शिकवण ही मूलभूत वास्तविकता बदलू शकणार नाहीत. जर तुमच्या जीवनाच्या अनुभवानं इंद्रियांच्या मर्यादा ओलांडल्या तर अचानकपणे सर्व काही वेगळं आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला शांभवीची दीक्षा दिली, जर तुम्ही त्या प्रक्रियेत स्वतःला झोकून दिलं असेल तर ते सहज तुम्हाला इंद्रियांच्या जाणीवेपलीकडे घेऊन जाऊ शकतं. तुमच्यापैकी अनेक जण काही क्षणांमध्ये इंद्रियांच्या जाणीवेपलीकडे जात आहे, वेगळं काहीतरी घडू लागतंय. पण काहीही नवीन घडलं तर तुमचं मन असं आहे की त्याला फक्त भीती माहिती आहे. जरी तुम्ही स्वर्गात पोहोचलात तर तुम्हाला फक्त भीती वाटेल, कारण ते असं काहीतरी आहे जे तुम्हाला माहीत नाहीये. तुम्ही स्वतःला असंच घडवलंय. पण जर तुम्ही त्याला घडू दिलं, तुम्ही पहाल, तुम्ही असा एक आयाम अनुभवू लागाल जो इंद्रियांच्या जाणीवेपलीकडचा आहे. केवळ जेव्हा तुमच्या जीवनाचा अनुभव इंद्रियांच्या जाणीवेपलीकडे जातो मगच तुमच्या जीवनाचा अनुभव पूर्ण होतो, इतर कशाच्या तुलनेत नाही. मग तुमच्या जीवनाच्या अनुभवानं भौतिकतेच्या मर्यादा ओलांडलेल्या असतात. मग तुम्ही आवश्यक वातावरण निर्माण केले तुम्ही नेमकं कोण आहात हे जाणण्यासाठी. आणि तुम्ही जाणलंच पाहिजे तुम्ही नेमकं कोण आहात हे, नाहीतर तुम्ही जे काही करता त्याचा काहीच उपयोग नाही.